आणि आता बातमी आहे नगर मधून नगर मध्ये दादा गट आणि ताई गटात फलकावरून वाद झालाय. दादा गटाचे शहराध्यक्ष माणिकराव विधातेंच्या नावाचा फलक फोडण्यात आलाय तर ताई गटाच्या अभिषेक कळमळकरांवर अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले दादा गट आणि ताई गट आणि या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. नगर मध्ये दादा गट आणि ताई गटात फलकावरून वाद झालेला आहे. दादा गटाचे शहराध्यक्ष माणिकराव विधातेंच्या नावाचा फलक फोडण्यात आलाय तर ताई गटाच्या अभिषेक कळमळकरांवर अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर नगर मध्ये दादा गट आणि ताई गटात संघर्ष पाहायला मिळतोय. नगर मध्ये दादा गट आणि ताई गटात फलकावरून वाद झालेला आहे. दादा गटाचे शहराध्यक्ष माणिकराव विधातेंच्या नावाचा फलक फोडण्यात आलाय तर ताई गटाच्या अभिषेक कळमळकरांवर अदाखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. नगर मध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. नगर मध्ये दादा गट आणि ताई गटात फलकावरून वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे. स्वप्नील, या संदर्भात अधिकचा तपशील. नक्की प्रज्ञा, शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या वादाची ठिणगी पडलेली आहे. राष्ट्रवादी भवनामध्ये अजित पवार गटाचे शहराध्यक्ष माणिकराव विधाते यांच्या दालनासमोर असलेल्या नावाची पाटी ही शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमळकर यांनी काल फोडली आहे. विधाते यांनी कळमळकर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. विधाते यांना अजित पवार गटात गेल्यानंतर जयंत पाटील यांनी बरतर्फ केलं होतं, तर सुरेश तटकरे यांच्याकडून पुन्हा शहराध्यक्ष पदाचं पत्रही त्यांना मिळालेलं आहे. विधाते यांना बरतर्फ केल्यानंतर जयंत पाटील यांनी अभिषेक कळमळकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती. आता राष्ट्रवादी भवनावर हक्क कोणाचा यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. जी जी, धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.